स्वाध्याय इयत्ता सहावी विज्ञान पाठ दुसरा सजीवसृष्टी प्रश्न पहिला खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा वनस्पती आणि प्राणी यामधील फरक स्पष्ट करा वनस्पती प्राणी वनस्पती स्वयंपोषी असतात प्राणी परपोषी असतात वनस्पती हालचाल दर्शवतात परंतु स्वतःचे स्थान बदलू शकत नाहीत प्राणी स्वतःहून हालचाल करतात व स्थान बदलू शकतात वनस्पतींची वाढ त्या जिवंत असेपर्यंत होत राहते व ती मध्येच थांबत नाही प्राण्यांची वाढ ठराविक कालमर्यादेपर्यंतच होते वनस्पतींमध्ये हरिद्रव्य असते म्हणून त्या प्रकाश संश्लेषण क्रिया करतात प्राण्यांमध्ये हरिद्रव्य नसते म्हणून प्राणी प्रकाश संश्लेषण क्रिया करू शकत नाहीत वनस्पती श्वसन करताना पानांच्या किंवा खोडांवरील छिद्रांचा वापर करतात प्राण्यांमध्ये श्वसनासाठी अवयव असतात त्यांना श्वसनेंद्रिय म्हणतात वनस्पती आणि प्राणी यामधील साम्य स्पष्ट करा वनस्पती ही प्राण्यांप्रमाणे सजीव आहे त्यामुळे या दोघांतही सजीवांची लक्षणे सारखीच दिसून येतात वाढ श्वसन उत्सर्जन चेतना क्षमता आणि पुनरुत्पादन या बाबतीत वनस्पती आणि प्राणी यात साम्य आहे वनस्पतींचे शरीर देखील प्राणी शरीराप्रमाणे पेशीमय रचनेचे बनलेले आहे प्राण्यांप्रमाणे वनस्पतींना देखील पाण्याची व पोषक तत्वांची आवश्यकता असते वनस्पती ही ठराविक कालमर्यादेपर्यंत जिवंत राहतात आपल्यासाठी कशी उपयोगी आहे वनस्पतींचा वापर आपल्याला अनेक गोष्टीत करावा लागतो वनस्पतींपासून अन्न धान्य फळे मिळतात काही वनस्पतींचा घरगुती उपयोगही होत असतो अडुळसा हिरडा भेडा शतावरी अशा वनस्पतींपासून औषधे तयार केली जातात काही वनस्पतींचा औद्योगिक कामांसाठी उपयोग केला जातो झाडांपासून लाकूड मिळते कापसासारख्या वनस्पतींपासून कापूस व धागे तयार केले जातात अशा रीतीने वनस्पतीसृष्टी आपल्या अन्न वस्त्र आणि निवारा या तीनही गरजा पूर्ण करण्यास उपयोगी पडते प्राणीसृष्टी आपल्यासाठी कशी उपयोगी आहे पाळीव प्राणी आपल्याला घरगुती उपयोगाचे असतात उदाहरणार्थ कुत्रा मांजर गाय म्हैस प्राण्यांकडून आपल्याला दूध अंडी मांस असे अन्न मिळते शेळ्या मेंढ्या कोंबड्या मासे या अन्न व्यवसायासाठी वापरल्या जातात बैल गोडा उंट असे प्राणी शेती कामासाठी व वा वाहतुकीसाठी वापरले जातात मधमाशी लाखेचा किडा आणि रेशीम किडा यासारख्या उपयुक्त कीटकांपासून आपल्याला अनुक्रमे मध लाख व रेशीम मिळते गांडूळ हा शेतकऱ्यांचा मित्रच म्हटला जातो अशा रीतीने प्राणीसृष्टी मानवाच्या उपयोगी पडते सजीव हे निर्जीवांपेक्षा का आहेत सजीवांमध्ये वाढ अन्नग्रहण श्वसन उत्सर्जन प्रजनन चेतना क्षमता व हालचाल अशी लक्षणे दिसून येतात सजीव जन्म घेतात व मृत्यू पावतात अशी लक्षणे निर्जीवांमध्ये दिसत नाहीत त्यामुळे सजीव हे निर्जीवांपेक्षा वेगळे आहेत प्रश्न दुसरा कोण कशाच्या साहाय्याने श्वसन करतो मासा कल्ले साप फुफुसे कर्कोचा फुफ्फुसे गांडूळ त्वचा मानव वडाचे झाड पानांवरील छिद्र अळी श्वसनछिद्रे प्रश्न तिसरा दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा ऑक्सिजन मृत्यू उत्सर्जन कार्बन डायऑक्साईड चेतनाक्षमता प्रकाश संश्लेषण स्वतःचे अन्न स्वतः तयार करण्याच्या वनस्पतींच्या प्रक्रियेला प्रकाश संश्लेषण म्हणतात शरीरात ऑक्सिजन वायू घेणे व वा कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर सोडणे याला श्वसन म्हणतात शरीरातील निरुपयोगी पदार्थ बाहेर टाकण्याची क्रिया म्हणजे उत्सर्जन होय घडणाऱ्या घटनेला प्रतिसाद देण्याच्या क्षमतेला चेतना क्षमता म्हणतात आयुर्मान पूर्ण झाले की प्रत्येक सजीव मृत्यू पावतो प्रश्न चौथा प्राणी व वनस्पतींचे उपयोग लिहा प्राण्यांचे उपयोग मधमाशी मध मिळविण्यासाठी मधमाशा अत्यंत उपयुक्त ठरतात मधाचा उपयोग खाद्यपदार्थ आणि औषधात होतो मधमाशीमुळे झाडांचे परागी भवन देखील होते शार्क मासा शार्कच्या यकृतापासून शार्क लिव्हर ऑइल काढले जाते शार्कचा अन्न म्हणूनही वापर केला जातो शार्कच्या परांना परदेशी मागणी असते शार्कच्या चांबड्यापासून काही वस्तू बनवतात याक याकचा वापर डोंगराळ आणि बर्फाच्छित प्रदेशात होतो नेपाळ आणि तिबेटमध्ये याकचा वापर शेत नांगरणीसाठी होतो वाहतुकीसाठी देखील याकचा उपयोग होतो काही दुर्गम ठिकाणी याकचे मांस खाल्ले जाते याकच्या विष्ठेचा इंधन म्हणूनही वापर केला जातो मेंढी मेंढीपासून लोकर मिळते मेंढीचे दूध व मांसाचा अन्न म्हणून वापर होतो मेंढीच्या लेंढ्यांपासून लेंडी खत बनते मेंढ्या झुडपांवर चरत असल्यामुळे जमीन साफ व्हावी यासाठीही मेंढ्या सोडल्या जातात गांडूळ गांडूळे मातीमध्ये सतत फिरत राहिल्याने व मातीतील मृत अवशेषांचे विघटन करत असल्याने शेतातील माती भुसभुशीत होते गांडुळांच्या साह्याने कचऱ्यापासून गांडूळ खत बनवले जाते गांडूळ जमीन सुपीक बनवते म्हणून गांडुळांना शेतकऱ्याचा मित्र म्हणतात कुत्रा कुत्र्याला इमानदार प्राणी म्हटले जाते तो मालकाच्या घराचे व मालमत्तेचे रक्षण करतो प्रशिक्षित कुत्रे बॉम्ब व अंमली पदार्थ यांचा शोध घेऊ शकतात वासावरून गुन्हेगाराचा शोध लावतात शिंपले शिंपल्यांपासून हस्तकलेच्या शोभेच्या वस्तू तयार करतात शिंपल्यांचा चुरा बांधकाम साहित्यात वापरला जातो औषध उद्योगातही शिंपल्यांचा वापर होतो काही प्रकारचे मोती शिंपल्यात तयार होतात घोडा घोडा हा पूर्वापार वापरात असलेले वाहतुकीचे साधन आहे घोडागाडी टांगा इत्यादी वाहनात देखील घोड्याचा उपयोग होतो सैन्य दलात आणि पोलीस दलात घोड्यांचा वापर होतो घोड्यांच्या शर्यती लावल्या जातात उंदीर उंदीर हा उपयुक्त प्राणी नाही त्याचा उपद्रव जास्त आहे उंदरांपासून अन्नधान्याची नासाडी व प्लेग सारख्या रोगाचा प्रसार होत असल्याने उंदरांचा बंदोबस्त करावा लागतो पांढऱ्या उंदरांचा मात्र जीवशास्त्राच्या प्रयोगशाळेत वापर केला जातो त्यांच्यावर विविध प्रयोग केले जातात वनस्पतींचे उपयोग आले आले स्वयंपाकघरात वापरले जाते तसेच त्याचा औषध म्हणूनही उपयोग होतो ताज्या आल्याचा रस पोटाच्या अनेक प्रकारच्या तक्रारींसाठी घेतला जातो सुकवलेल्या आल्याला सुंट म्हणतात सुंटीचा औषध म्हणून उपयोग होतो डोकेदुखी मळमळणे पित्तविकार अशांवर घरगुती उपचार म्हणून नेहमीच आले व सुंटीचा उपयोग होतो आंबा आंबा या फळाला फळांचा राजा म्हणतात आंब्यात मोठ्या प्रमाणात जीवनसत्व आणि शर्करा असते आंब्यापासून आमरस जाम लोणची सरबत अशी विविध उत्पादने देखील तयार करतात आंब्याच्या पानांना हिंदू संस्कृतीत महत्त्वाचे स्थान आहे प्रत्येक मंगल प्रसंगी व तोरणांमध्ये आंब्याच्या झाडाची पाने वापरली जातात निलगिरी निलगिरी ही औषधी वनस्पती आहे सर्दी ताप यावर निलगिरी तेल रामबाण उपाय आहे निलगिरीच्या वृक्षाचे लाकूड हे उपयुक्त असते बाभूळ बाबळीच्या पानांचा व शेंगांचा जनावरांना खाद्य म्हणून वापर करण्यात येतो बाबळीच्या कोवळ्या फांद्यांपासून दात घासण्यासाठी काड्या बनवण्यात येतात बाबळीच्या फांद्यावरील काट्यामुळे कुंपणासाठी त्याचा वापर होतो बाबळीच्या खोडापासून स्त्रवणाऱ्या गोंदाला बरीच मागणी असते बाबळीचे लाकूड अतिशय टणक असल्याने बोट बांधणीसाठी त्याचा वापर केला जातो साग सागाच्या लाकडाला कीड किंवा वाळवी लागत नसल्याने व लाकूड टिकाऊ असल्याने सागाच्या लाकडाला फर्निचर बनवण्यासाठी खूप मागणी असते पालक पालक ही पालेभाजी फारच लोकप्रिय आहे यात अनेक जीवनसत्वे व खनिजे असतात शरीराच्या अनेक तक्रारी दूर करायच्या असतील तर नियमितपणे पालकाचे सेवन करणे फायद्याचे असते पालक बुद्धिवर्धक आणि हृदयाचे आरोग्य जपणारी भाजी आहे बद्धकोष्ठावर पालक परिणामकारक ठरतो कोरफड कोरफड ही औषधी वनस्पती आहे निरनिराळ्या त्वचा रोगांवर आणि भाजणे कापणे अशा जखमांवर कोरफड अत्यंत गुणकारी असते मधुमेह आणि कॅन्सरच्या उपचारात कोरफडीचा वापर केला जातो सौंदर्य प्रसाधनातही कोरफडीच्या जेलचा उपयोग करतात हळद हळदीला अनेक औषधी गुणधर्म आहेत जखमा भरून काढणे व जंतुनाशकासारखे कार्य करणे या गुणधर्मामुळे हळदीचा वापर काही औषधांत केला जातो सौंदर्य प्रसाधनातही हळद वापरली जाते खोकला आणि सर्दीच्या विकारात हळदीची पूड वापरतात तुळस तूलस। तुळस ही औषधी वनस्पती आहे तुळशीच्या पानांच्या रसाने निरनिराळे विकार बरे होतात करंज करंजाच्या वृक्षापासून तेल तयार करतात अनेक विकारांवर गुणकारी असलेली आयुर्वेदिक औषधी ही करंजाच्या झाडापासून किंवा बियांपासून तयार करतात करंजाच्या झाडाची फळे पाने मुळे खोडाची साल बिया डहाळ्या आणि बियांपासून बनवलेले तेल या सर्वांपासून निरनिराळी औषधे तयार करण्यात येतात बायोडिझेलची निर्मिती देखील करंजापासून करण्यात येते मोह मोहाचे वृक्ष जंगली प्रदेशात आढळून येतात मोहाची फुले आणि बिया यापासून औषधे व इतर द्रव्ये तयार करण्यात येतात मोहाच्या तेलाचा वापर डोकेदुखी त्वचा विकार आणि संधिवात या विकारांवर केला जातो महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यात मोहाच्या फुलांपासून जाम बनवला जातो आदिवासी स्त्री पुरुषांत मोहाची दारू लोकप्रिय आहे तुती तुतीच्या झाडांचा व पानांचा विशेष उपयोग रेशीम उत्पादनासाठी होतो रेशीम किड्याची अळी तुतीची पाने खाऊन कोशात रूपांतरित होते त्यामुळे प्रत्येक रेशीम उत्पादन केंद्रात तुतीच्या झाडांची लागवड हा महत्त्वाचा भाग मानला जातो तुतीची फळे ताज्या स्वरूपात किंवा सुकून खाल्ली जातात त्यांच्यापासून दारूही बनवण्यात येते द्राक्ष द्राक्ष हे लोकप्रिय फळ वेलींवर उगवते द्राक्षे ताज्या स्वरूपात खाल्ली जातात द्राक्षे वाळून त्यांचे बेदाणे करतात द्राक्षापासून औषधी द्राक्षासवयी बनवण्यात येते वाईनचे उत्पादन देखील द्राक्षांपासून होते प्रश्न पाचवा यादीमध्ये दिलेल्या सजीवांच्या हालचालींची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत साप सापाला पाय नसल्याने तो सरपटत सरकतो शरीराच्या स्नायूंचे अंकुचन प्रसरण करीत तो एका जागेवरून दुसऱ्या जागी जातो कासव हो। कासवांचे दोन प्रकार आहेत जमिनीवर राहणाऱ्या कासवांना पायांवर नख्या असतात पाण्यात राहणाऱ्या कासवांचे पुढचे पाय वल्ल्यासारख्या अवयवात रूपांतरित झालेले असतात त्यामुळे ते सहजपणे पोहू शकतात बोजड शरीरामुळे आणि वजनदार कवचामुळे कासवे अत्यंत संत चालतात कांगारू कांगारूचे मागचे दोन पाय सशक्त आणि ताकदवान असतात शेपूटही आधाराला असते त्यामुळे कांगारू या पायांच्या साहाय्याने उड्या मारत चालतात गरुड गरुड उंच आबाळात भरारी मारू शकतो त्याचे ताकदवान पंख आणि निमुळते शरीर उड्डाणासाठी अनुकूलित झालेले असते सरडा सरड्याचे शरीर पायांच्या तुलनेत वजनदार असते त्या मानाने पायाची वाढ कमी असते सरडा या चार नाजूक पायावर सरपटल्यासारखा चालतो बेडूक बेडूक पाण्याजवळ आढळतो आपल्या मागच्या दोन शक्तिशाली पायांनी तो पाण्यात पोतो त्याच्या मागच्या पायांच्या बोटांना पडदेही असतात पुढचे दोन पाय शरीर तोलण्यासाठी उपयोगी पडतात जमिनीवर असताना मागच्या पायांच्या सायाने तो लांबवर उडी मारू शकतो गुलमोहर गुलमोहराचा वृक्ष मोठा असतो तो स्वतः जागा बदलू शकत नाही दिवसा सूर्यप्रकाशात याच्या पर्णिका आडव्या व ताठ असतात मात्र रात्र झाल्यावर त्या मिटतात व उभ्या होतात सूर्यप्रकाशाच्या चेतनेला प्रतिसाद म्हणून पर्णिकांची अशी हालचाल होते रताळ्याचा वेल रताळ्याच्या वेलाला आधार लागतो त्याचे खोड नाजूक असल्याने ते जमिनीवर किंवा जर आधार मिळाला तर त्या आधारावर पसरत जाते वेल वाढताना जिथे आधार दिसतो तेथे ते झुकलेले ते ते दिसते डॉल्फिन निमुळते शरीर आणि परांसारख्या अवयवांच्या साहाय्याने डॉल्फिन पाण्यात पोहू शकतो सस्तन असल्याने तो पाण्यात श्वासोच्छवास करू शकत नाही त्यामुळे तो पाण्याच्या पृष्ठभागावर श्वास घ्यायला व उच्चवास सोडायला येतो त्यावेळी तो पाण्याबाहेर उडी मारून येतो मुंगी मुंगीला सहा पाय असतात या पायांच्या मदतीने मुंगी तुरुतुरू तुरु चालते रॅटल साप रॅटल साप किंवा खडखड्या साप वेगाने हालचाल करीत वाळूवरून जातो त्याच्या हालचालीला साईड बायडिंग असे म्हटले जाते या हालचालीमध्ये साप कडेवर सरकत जातो नागतोडा नागतोडा पंखांच्या साह्याने उड्डाण करतो नागतोड्याला एकूण सहा पाय व चार पंख असतात यापैकी मागच्या पायामुळे तो मीटरभर लांब उडी मारू शकतो गांडूळ गांडूळ आपल्या शरीराची वळवळती हालचाल स्नायूंद्वारे व उपचर्माद्वारे करतो त्यामुळे त्याला मातीत खोलवर घुसत जाणे जमते प्रश्न सहावा सभोवताली आढळणाऱ्या विविध वनस्पती व प्राणी उपयुक्त किंवा अपायकारक कसे आहेत याविषयी सविस्तर माहिती लिहा आपल्या सभोवतालच्या परिसरात तऱ्हेतऱ्हेच्या वनस्पती व प्राणी असतात त्यातले काही आपल्यासाठी उपयुक्त असतात आपल्याला ज्यांच्यापासून काही फायदा मिळतो असे प्राणी आपण पाळतो तर जे उपद्रवी अपायकारक प्राणी असतात त्यांच्यावर आपण नियंत्रण ठेवतो याचप्रमाणे आपल्याला अन्नधान्य देणाऱ्या वनस्पतींची आपण लागवड करतो तण गाजर गवत अशा अनावश्यक व अपायकारक वनस्पतींना आपण उपटून टाकतो उपयुक्त प्राणी शेती कामासाठी व वा वाहतुकीसाठी बैल घोडा याक उंट दूध देणारे गाई म्हशी मांस देणारे बोकड कोंबडी घरातले समंगडी कुत्रा मांजर हे सारे प्राणी आपल्याला उपयुक्त आहेत तसेच मासे देखील अन्न म्हणून आपण वापरात आणतो अपायकारक प्राणी डास माशा पिसवा उवा असे परजीवी कीटक रोगराई पसरवतात काहीमुळे त्वचा विकार होतात उंदीर घुशी अन्नधान्याची नासाडी करतात विषारी प्राणी उदाहरणार्थ साप विंचू प्राणघातक ठरू शकतात जंगलातील बिबळे हत्ती किंवा माकडे नजीकच्या मानवी वस्तीत शिरल्यामुळे संघर्ष घडतात उपयुक्त वनस्पती आपल्या रोजच्या खाण्यात समावेश असणारे भात भाकरी पोळी भाजी कडधान्यांची आमटी वरण फळे हे सर्वच वनस्पतींपासून मिळते आपल्याला फुलेही वनस्पतीच देतात संपूर्ण शेती व्यवसाय आणि फळाफुलांच्या बागा या विविध वनस्पतींवरच अवलंबून आहेत अपायकारक वनस्पती खाजकुईली अळूसारख्या वनस्पतींना स्पर्श केल्यास खाज, खाज सुटते काही वनस्पती उग्र वासामुळे नकोशा असतात उदाहरणार्थ कनेरी व घानेरी धोत्र्यासारख्या काही वनस्पती विषारी असतात शेवाळ आणि जलपर्णींची पाण्यात अतिरेकी वाढ झाल्यास जलसाठे दूषित होतात गाजर गवत अमरवेल आणि तण शेतीसाठी अपायकारक ठरतात